यावेळेला मात्र पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडूचा वापर या ठिकाणी करतोय. मात्र उत्कृष्ट दर्जाची या लाईन यावेळेला मात्र प्रतीक मडवीकडून आपल्याला पाहायला मिळते. काल सुद्धा सुंदर गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि एक आव्हानात्मक धावसंख्या आहे, कारण 52 धावांचं जर आपलं टार्गेट या ठिकाणी रक्षण करायचं आहे तर प्रत्येक खेळाडूचं म्हणजे 11 खेळाडूंचं या ठिकाणी योगदान महत्वाचं आहे. यावेळेला मात्र थोडासा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू यावेळेला मात्र तयार होता आणि तयारच होता की त्याला असं वाटलंच होतं कल्पेशला की हा नक्कीच चेंडू बाउन्सर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून ज्यावेळेला खाली इलाका पाहतोय त्यावेळेला खाली जागा पाहतोय त्यावेळेला मात्र फिरकावून देतोय 4 धावांसाठी. मात्र धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचतोय. प्रतीकच्या गोलंदाजीवर फार मोठी आशा आहे. नक्कीच तो चांगला एक गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असणार आहे. नक्की चांगलं शत्ररक्षण या संघामध्ये केलं जाते. परंतु मात्र या वेळेला विकेट सुद्धा मिळवणं तेवढंच गरजेचं आहे. मात्र कल्पेश कालपासून चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी चांगली उपयुक्त कामगिरी करण्याचा प्रयत्न कल्पेशच्या बॅटमधून नक्कीच होताना आपल्याला दिसतोय. आणि यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळतोय. मात्र यावेळेला प्रतीकनी मात्र विचार केला नाही की जर यावेळेला त्यांनी मगाशी याच चेंडूवर जर फटका मारला होता तर पुन्हा एकदा तसाच चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मात्र यावेळेला त्याला ब्लॉकहोलमध्ये एखादा चेंडू जर पडला असता तर कदाचित त्यावेळेला नक्कीच खेळण्यासाठी त्याला अडचण निर्माण झाली असती, कारण फुल चांगल्या फॉर्म मध्ये खेळताना दिसतोय तो खेळाडू. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र कल्पेश. तर प्रत्येक चौकारामागे 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी सुभाष शेट पाटील यांच्याकडून. आणि करो किंवा मरो असणारा हा सामना अशा प्रकारे या ठिकाणी जर फलंदाजी झाली तर सहज गत्या आपल्या खिशामध्ये घालता येणार आहे. एखादा चांगला चेंडू या वेळेला टाकणं गरजेचं आहे ज्याच्याकडून विकेटची अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र कल्पेश या वेळेला मात्र कल्पेश पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेतून खेळतोय. मात्र चाललाय चेंडू भिरभिर भिरभिर करत मात्र सीमारेषा बाहेर टाळ्यांचा गजर या ठिकाणी. मात्र लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार येतात आणि नक्कीच या वेळेला मात्र बॅकफुटवर टाकलं जाते ऋत्वी पार संघाला. खऱ्या अर्थात जर पाहिलं तर 52 ही धावसंख्या छोटी नाही, परंतु मात्र त्या धावसंख्येचं रक्षण करीत असताना मात्र फार मोठी जबाबदारीनं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मात्र यावेळेला कल्पेश कल्पकतेने फलंदाजी करतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार वसूल करतोय. पहिला चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचा, दुसरा चेंडू सुद्धा चांगला, परंतु मात्र तो 9 चेंडू घोषित केला पंचांनी. वा क्या बात है. यावेळेला सुद्धा चौकार वळतो की काय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या बाहेर चेंडू चाललाय चौकार. क्या बात है. तुम्हाला मोठे फटके खेळण्याची कोणतीच आवश्यकता नाही आणि मात्र तुमचा माइंड या ठिकाणी वापरून आपण फलंदाजी करू शकता हे मात्र कल्पेश दाखवून देतो की फलंदाजी कशी करावी आणि कसं समोरच्या संघाला चारी मुंड्यात चित करावं. तर मला वाटतं जवळजवळ 18 धावा धाव फलकावर लागत असाव्या. याच्यामध्ये 4 चौकार प्रतीकच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळला. सहजगत्या असं वाटलंच नाही की त्यासाठी त्याला काही प्रयास करावे लागले, त्याला काही मेहनत घ्यावी लागली. अगदी सहजगत्या त्याने हे 4 चौकार आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर वसूल केलेला आहे आणि हीच फलंदाजी मला वाटतं ऋतुपार